अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानाला सुरुवात झाली असून कलश यात्रा राम मंदिरात पोहोचली आहे. आता रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात बसवण्यात येणार आहे. त्यानंतर त्या संबंधित वेगवेगळ्या विधींना सुरुवात करण्यात येणार आहे. अयोध्येमध्ये प्रभू रामलल्ला नव्याने बांधलेल्या मंदिरात प्रवेश करणार आहेत. राम जन्मभूमी संकुलाचा फेरफटका मारत रामलल्लाची मूर्ती मंदिरात नेण्यात येणार आहे. त्यासाठी शरयू नदीच्या पाण्याने गर्भगृह शुद्ध करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारीला अयोध्येतील भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराचं उद्घाटन होणार आहे. यासाठी देशभरातील ऋषी मुनींना आमंत्रित करण्यात आलंय. अयोध्येतील राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात खास अमेरिकेहून आलेले वेदाचार्य पंडित देखील सहभागी झालेत. त्यांचं नाव आहे पंडित संदीप शास्त्री. खास अमेरिकेहून वेदाचार्य पंडित संदीप शास्त्री अयोध्येला जाणार आहेत. वेदांचं ज्ञान जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न ते करतायत. मूळ पंढरपूरचे पंडित संदीप शास्त्री गेल्या 27 वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहेत. संदीप शास्त्री हे ऑनलाईन आणि गुरुकुल पद्धतीने भारतीय संस्कृती आणि वेदांचे ज्ञान जगभर पोहोचवतात. वैदिक संस्कार साधना गुरुकुलम या संस्थेच्या प्रमुखपदी ते विराजमान आहेत. अयोध्येत देशभरातून पंडित धर्मगुरू साधू संत परंपरेतील महान लोक राम मंदिर सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. 22 जानेवारी 2024 ही तारीख सुवर्ण अक्षरामध्ये भारतीय इतिहासामध्ये नोंद केली जावी असाच दिवस आहे. या दिवशी भगवंताच्या प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आपण सर्व एकत्रित जमणार आहोत. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणूच आपण या सर्व कार्यक्रमाचं दर्शन पण घेता येणार आहे. आणि अशा प्रकारे 16 तारखेपासून या कार्याची सुरुवात होईल. जेव्हा तुम्हाला आमंत्रण आलं संस्थांकडून, एकंदरीत तुमच्या काय भावना होत्या, काय तो क्षण होता जो तुम्ही अनुभवला? संस्थेकडून मला ज्यावेळी अनुभव निमंत्रण आलं त्यावेळी अमेरिकेतली साधारण संध्याकाळची वेळ होती. आणि खरं सांगायचं तर पुढचे 2-3 दिवस झोप नाही लागली मला, झोप नाही आली. म्हणजे असं नाही की रात्री झोप नाही आली दिवसा झोपत होतो का, नाही. थोडीशी पॉवर नॅप व्हायची, पण ती झोपसुद्धा जास्त वेळ लागायची नाही. 15-20 मिनिटं झाली की असं वाटत नाही आपल्यापाशी काहीतरी आलंय आणि आपल्यापाशी खूप मोठी गोष्ट आलेली आहे. आणि ती गोष्ट कसं माणूस, एखादी गोष्ट आपल्या हातात कधी सारखं लहान मुलाचं कसं असतं, तसं हातामध्ये चॉकलेट असतं ते झोपेमध्ये असतं, तो लहान मुलगा झोपेमध्ये असेपर्यंत चॉकलेट असतं. आणि नंतर त्याने झोपेमध्ये त्याच्या हातात मूठ सैल होत जाते आणि जशी जाग यायला लागते तशी पुन्हा मूठ त्याची आवळली जाते. हातामधलं चॉकलेट सुटलं नाही पाहिजे. अशा प्रकारचेच माझे काही दिवस गेले, काही दिवस चालू आहेत आणि अजूनही अशा ह्या आनंदातच आहे. आणि अतिशय उत्सुक आहोत त्या ठिकाणी जाऊन हे सर्व कार्य करण्यासाठी. भगवंताच्या कृपेने, आई वडील आणि आचार्य गुरुजींच्या सर्व गुरुजींच्या कृपेने हा योग मिळालेला आहे, आलेला आहे आणि त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. हा संपूर्ण सोहळा कसा असणार आहे आणि या संपूर्ण सोहळ्यामध्ये आपलं योगदान काय असणार आहे? या संपूर्ण सोहळ्यासाठी संपूर्ण भारतवर्षातून 121 विद्वान आचार्यांची त्या ठिकाणी निमंत्रणा झालेली आहे. त्यांना निमंत्रित केलं गेलेलं आहे. 121 जण आहेत संपूर्ण अख्ख्या भारतातून. या 121 लोकांमध्ये ऋग्वेदाचे पारंगत, यजुर्वेदाचे, सामवेद, अथर्ववेद, चारही वेदांचे पारंगत्व असणारे लोक आहेत. पुराणादी ग्रंथांचे, शास्त्रादी ग्रंथांचे पारंगत्व प्राप्त झालेले, यज्ञ कार्य करण्यासाठी याज्ञिक विषयामधील सुद्धा अतिशय हुशार आणि ज्यांचं अध्ययन उत्तम झालेलं आहे, ज्यांनी परीक्षा छान दिलेल्या आहेत, अशा लोकांची निवड आहे त्या ठिकाणी बेसिकली. आणि त्या प्रकार अशा लोकांना घेऊन त्या ठिकाणी हे कार्य केलं जाणार आहे. 16 तारखेपासून सुरुवात होईल जलयात्रा, नगर भ्रमण, त्यानंतर मूर्तीचं उत्सव, मूर्तीचं भ्रमण. आणि 17 तारखेपासून
पुण्याहवाचन मातृका पूजन गणपती पूजन अर्थातच गणपती पूजन पुण्याहवाचन मातृका पूजन वसुरधारा पूजन आयुष्य मंत्र जप नांदी श्राद्धादी कर्म आणि त्यानंतर पुढे पुढच्या कार्याला वर्णी देणे म्हणजे जबाबदारी देणे की बाबा एवढ्या लोकांनी नेमकं काय करायचं एकाच ठिकाणी सगळ्यांनी काम करायचंय का असं नाही काम हे खूप व्यापक आहे त्यामुळे काही लोकांना ही जबाबदारी दिली जाणार आहे तुम्ही यज्ञ कार्य पहा काही जण तुम्ही मंत्र पठणाच्या ह्याच्यामध्ये पहा काही लोक तुम्ही अभिषेकाच्या कार्यामध्ये बघा काही तुम्ही साहित्य सगळं व्यवस्थित आहे का ते तुमच्या नजरेखालून असं नव्हे की एक राहिली वस्तू पळत पळत जाऊन आणून घेऊन या ते नाही चालणार तिथे नो मिस्टेक्स वी कॅनॉट एक्सपेक्ट और एक्सेप्ट एनी सिंगल मिस्टेक खूप सर्व काही तंतोतंत कारण ज्या देवतेची प्राणप्रतिष्ठा आहे ती सिद्ध आहे त्याला इकडे तिकडचे अजिबात चालत नाही सगळं छान आणि व्यवस्थित सुचारू रूप पद्धतीने हे सगळं करायचं आहे त्यासाठी सगळं नियोजन असं होणार आहे आणि वेगवेगळ्या गुरुजींना वेगवेगळ्या आचार्यांना ही जबाबदारी दिली जाणार आहे त्याबद्दल आत्ता तरी माझ्यापाशी काही विशेष माहिती नाही आहे परंतु ज्यावेळी आम्ही तिथे पोहोचू आणि आचार्यांचं जो काही त्या ठिकाणी नियोजन असेल त्याप्रमाणे आम्ही त्या जबाबदारी पार पाडायला सर्वजण तत्पर आहोत अगदी शेवटचा प्रश्न येते रामाचे जे भक्त आहेत जे देशभरामध्ये आहेत जगभरामध्ये आहेत त्यांना त्या दिवशी तिथे पोहोचणं शक्य नाहीये त्यांना एक काय संदेश द्या की कसं हा संपूर्ण सोहळा आपण आपल्या आहे तिथून साजरा केला करायला हवा खूप छान प्रश्न विचारला मुख्यतः सर्वांनी त्या ठिकाणी एकाच दिवशी येणं हे खूप अशक्यप्राय हे आपण सर्व जाणतो आहोत त्यामुळं त्याचा विचार करू नये आता यानंतर कधी पण तुम्ही परिवार सपरिवार जा मित्र परिवारांना घेऊन जा दर्शन करा भव्यता पहा आणि भगवंताचे आशीर्वाद घ्या 22 जानेवारीला आपल्या घरातली पूजा करा गावातील मंदिरांमध्ये जाऊन दर्शन करा तिथेही हे करा ज्या ठिकाणी अलंकृत करा नवे कपडे घाला हा नवीन भारताला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्याहीपेक्षा हा खूप मोठा दिवस आहे हे इंग्रज 200 वर्ष आले हे झाले परंतु 1000 वर्षांपूर्वी भगवंतानी स्वराज्य काय असतं आपली अस्मिता काय असते स्वयं प्रतिष्ठा काय आहे आणि या सर्व गोष्टी आणि एवढं सर्व असून सुद्धा सामान्य लोकांना एकत्रित घेऊन कसं जायचं आहे हे आपल्याला प्रभू रामचंद्रांनी शिकवलेलं आहे त्या रामरायाची प्रतिष्ठा आहे त्यामुळे सगळ्यांनी छानपैकी हे करा एकमेकांना शुभेच्छा द्या श्रीराम रक्षा स्तोत्र आहे त्याचं पाठ करा हनुमान चालीसा आहे मारुती स्तोत्र आहे त्याचा पाठ करा घरामध्ये मिष्टान्न बनवा विकत आणा लोकांना वाटा आनंदोत्सव करा डॉल्बी वगैरेच्या भानगडीत पडू नका मी पुन्हा पुन्हा सांगतो रामरायांना आवडत नाही तुम्ही छान भजनं लावा साध्या लाऊडस्पीकरवर छान भजनं लावा ऐका तुम्ही धांगडधिंगा नाच आणि अमुक ह्या सगळ्या काय बिभत्स गोष्टी ज्या आहेत त्या नको कृपा करून सर्व तरुण वर्गाने याचा इव्हेंट करू नका हा उत्सव आहे उत्सवच राहू द्या उत्सव म्हणजे काय असं वाचेल तर मग त्याची मीमांसा तुम्ही पाहायला जा उत्सव म्हणजे काय आपल्याला कळेल तो उत्सव ठेवायचा आहे इव्हेंट नाही जय श्रीराम धन्यवाद